रसमलाई ही अशी रेसिपी आहे जी सर्वांनाच फार आवडते आणि म्हणूनच ही रसमलाई घरच्या घरी कशी बनवायची ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम बघूया याची साहित्य आणि कृती। साहित्यामध्ये घेतला आहे दूध, साखर, कॉर्नफ्लोअर, ड्रायफ्रूट्स, व्हिनेगर, वेलची पावडर आणि दुधात भिजवलेलं केशर। सर्वप्रथम 1 लिटर म्हशीचं दूध तापत ठेवलं आहे। या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। आता साधारण 5 ते 7 मिनिट होऊन गेली आहेत। तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। अशा पद्धतीने उकळी आली की मग गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर साधारण 2 मिनिट याला थंड होऊ देऊ। आता आपण 2 चमचे व्हिनेगर घेतला आहे, त्यामध्ये 1/2 कप पाणी ॲड करायचं आहे। लक्षात ठेवा, डायरेक्ट व्हिनेगर ॲड करायचं नाही आहे, त्यामध्ये पाणी घालूनच मग ॲड करायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग दुधामध्ये ॲड करूया। आता 2 मिनिट होऊन गेली आहेत, आपण बघू शकतो दुधाची वाफ कमी झाली आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं करून व्हिनेगर ॲड करायचं आहे आणि मग ढवळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, एकदम सगळं व्हिनेगर घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालून मग ढवळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्हिनेगर ॲड केल्यानंतर हे दूध फाटेल आणि मग त्याचा छेना बनवून घ्यायचा आहे। आपण बघू शकतो दूध फाटायला सुरुवात झाली आहे। अगदी 2 मिनिटातच अशा प्रकारे छेना तयार झाला आहे। आता हे गाळून घेऊन हा छेना सेपरेट करू। छेना सेपरेट करून त्यातलं पाणी पूर्णपणे निथळण्यासाठी अशा प्रकारे चाळण घ्यायची आहे। आता आपण यावर एक मलमलचा कपडा घालू। जर तुमच्याकडे मलमलचा कपडा नसेल तर अशा प्रकारे तुम्ही रुमालही घेऊ शकता। अट मात्र एकच की रुमाल कॉटनचा असला पाहिजे। आता यातील छेना आणि पाणी वेगळं करून घेऊ। दुधामध्ये व्हिनेगर ॲड केल्यामुळे हा छेना आंबट झालेला असतो, त्यामुळे यामध्ये पाणी घालून हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा छेना स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे ह्यातलं पूर्ण पाणी पुन्हा निथळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, यामध्ये अजिबात पाण्याचा अंश उरला नाही पाहिजे। ह्यातलं पाणी पूर्णपणे निथळून हे 15 मिनिट असंच बाजूला ठेवायचं आहे। छेनामधलं पाणी निथळेपर्यंत आपण रबडी बनवून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम 1/2 लिटर दूध तापवत ठेवलं आहे। हे दूध थोडंसं आटवून घेऊया। साधारणपणे 10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आटलं आहे। आता आपण यामध्ये 6 चमचे साखर ॲड करूया। रसमलाईचं दूध खूप जास्त गोड नसतं, त्यामुळे एवढी साखर पुरेशी होती। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत। अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घेतले आहे। रसमलाईला मस्त स्वाद येण्यासाठी हे दुधात भिजवलेलं केशर ॲड करूया। या दुधामध्ये साखर चांगली विरघळेपर्यंत अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे। हे दूध जास्त आटवण्याची गरज नाही, कारण थिकनेस वाईज बघाल तर रसमलाई थोडी पातळच असते। आता साधारणपणे 10 मिनिटाला एक उकळी काढून घेऊया। 10 मिनिट होऊन गेली आहे। या स्टेजला ह्यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आहे। रबडी खाण्यासाठी रेडी झाली आहे। गॅस बंद करूया आणि रसगुल्ले कसे बनवायचे ते बघूया। तर रसगुल्ले बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 4 कप पाणी उकळायला ठेवूया। यामध्ये 1 कप साखर ॲड करूया। ही साखर पाण्यामध्ये छान विरघळवून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत आपण छेनापासून रसगुल्ले तयार करू। मगाशी आपण जो छेना घट्ट बांधून ठेवला होता तो आता आपण एकदा चेक करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी निथळलेलं आहे। आता ह्याचं रवा टेक्स्चर आहे, ते आपण अशा प्रकारे हाताने मळून मस्त सॉफ्ट करून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता यातलं बहुतांश पाणी निघून गेलं आहे। आता हे कसं मळायचं ते बघूया। अशा पद्धतीने हाताचा हा भाग घेऊन असं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मळून घेताना जेव्हा यातनं तेल सुटायला लागतं तेव्हा समजायचं की आपला छेना परफेक्ट तयार झाला आहे। हे अशा पद्धतीने मळून झालं की यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर ॲड केलं आहे। कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे ह्याला छान बाइंडिंग येतं। कॉर्नफ्लोअर ॲड केल्यामुळे ह्यामधलं मॉइश्चर निघून जातं। साधारणपणे 5 ते 7 मिनिट अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर
आपला छेना परफेक्टली रेडी होतो। आपण बघू शकतो मळून हा छान गोळा तयार झालेला आहे। आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। लक्षात ठेवा, रसगुल्ला बनवण्यासाठी छोट्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत, कारण पाण्यात टाकल्यानंतर हे साधारण डबल साईजचे होतात। एवढ्याच आकाराचे सर्व गोळे बनवून घेऊया। हे अशा प्रकारे हातावर गोळा बनवत असताना तुम्ही बघू शकता तेल सुटतंय, ह्याचा अर्थ हे अगदी छान तयार आहे। हे बघा, अशा प्रकारे रसगुल्ल्यासाठी लागणारे बॉल्स तयार झाले आहेत। आपण बघू शकतो साखरेच्या पाण्याला छान उकळी आली आहे। आता एक एक करून त्यामध्ये हे बॉल्स सोडूया। साधारणपणे 4 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे सर्व बॉल्स दुप्पट आकाराचे झाले आहेत। एवढ्यात आपल्याला हे बाहेर काढायचे नाही आहेत। आता साधारणपणे अजून 5 मिनिट आपण हे झाकून असेच ठेवणार आहोत। म्हणजे सुरुवातीला साधारण 4 ते 5 मिनिट आणि त्यानंतर आणखी 5 मिनिट हे असेच झाकून ठेवायचे आहे। आपण बघू शकतो हे रसगुल्ले मस्त शिजले आहेत। आधी जेवढे होते त्याच्या दुप्पट आकाराचे बनले आहेत। अगदी अलगद हाताने हे परतून घेऊया। साखरेचा पाक करायला ठेवल्यापासून आता 15 मिनिट होऊन गेली आहे। म्हणजे सुरुवातीला साखर पाण्यात विरघळेपर्यंतची 5 मिनिट, त्यानंतर हे बॉल्स पाण्यात सोडल्यानंतरची 5 मिनिट, बॉल्स झाकून ठेवल्यानंतरची 5 मिनिट, अशा प्रकारे टोटल 15 मिनिट होऊन गेली आहे। आता परतून झाल्यानंतर आणखी 5 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे। टोटल 20 मिनिट कंप्लीट झाल्यानंतर आता बघूया हे रसगुल्ले झालेत तरी कसे। हे बघा, अगदी मस्त मोठ्या आकाराचे बनले आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। आता आपण ही जी रबडी बनवली आहे त्यामध्ये ह्यातला एक एक रसगुल्ला पूर्ण पाणी निथळून ॲड करायचा आहे। लक्षात ठेवा, हे रसगुल्ले आपण ज्यावेळी रबडीत ॲड करू त्यावेळी रबडी थोडीशी गरम असली पाहिजे, एकदम थंडगार असू नये। त्यामुळे जर गार झाली असेल तर थोडीशी गरम करून घ्या। अशा प्रकारे सर्व रसगुल्ले ॲड करून झाले की आपण ही सेट होण्यासाठी 2 तास फ्रीजमध्ये ठेवू। बघताय ना रसमलाईला किती सुंदर कलर आलेला आहे। आता ही सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवूया। आता आपण बघू शकतो ही रसमलाई खाण्यासाठी रेडी झालेली आहे। बघा, एकदम सॉफ्ट आहे आणि मस्त रसाने भरली आहे। आम्हाला तर ह्याची चव बघितल्याशिवाय राहत नाही आहे। आम्ही तर लगेच टेस्ट करतोय, पण तुमचं काय? तुम्हीही या कोजागिरी पौर्णिमेसाठी ही रसमलाई बनवा आणि ह्याचा आस्वाद घ्या। ही रेसिपी ट्राय केली तर मिठाईच्या दुकानात मिळते तशी रसमलाई अगदी घरच्या घरी बनवू शकाल। काय मग, आजची रसमलाईची रेसिपी कशी वाटली ते सांगाल ना आम्हाला कमेंटमध्ये। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।